धड़ा सातवा वेरिएशन चलन प्रैक्टिस सेट 7.3। 120 बैग्स ऑफ हाफ लीटर मिल्क कैन बी फिल्ड बाय अ मशीन विथ इन 3 मिनट्स। फाइंड द टाइम टू फिल सच अ 1800 बैग्स। म्हणजे काय तर पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्धा लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात, तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर दूध पिशवी किती लिटरची आहे? हाफ लिटरची आहे। आणि किती बॅग देत अशा पिशव्या किती आहेत? तर 120 बॅग देत, 120 पिशव्या आहेत। आणि त्या यंत्राद्वारे मशीनद्वारे जर त्या भरल्या तर त्या किती वेळात भरल्या जातात? 3 मिनिटात। म्हणजे 120 बॅग्स ह्या 3 मिनिटात भरल्या जातात। तर तशाच 1800 बॅग्स ह्या किती वेळात भरल्या जातील? तर इथं कोणतं व्हेरिएशन आहे आधी लक्षात घ्यायचंय। सपोज नंबर ऑफ बॅग्स इक्वल टू एक्स अँड मिनिट्स इक्वल टू वाय। तर 120 बॅग्स किती मिनिटात भरल्या जातात? तर 3 मिनिटात। म्हणजे एक्स इक्वल टू 120 देन वाय इक्वल टू 3। नंतर काय सांगितलंय? तर तशाच बॅगा 1800 बॅग आहेत, तर ह्या किती मिनिटात भरल्या जातील? तर हे व्हेरिएशन कोणते आहे, हे चलन कोणते सांगा तुम्ही। म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन आहे का इनव्हर्स व्हेरिएशन आहे? म्हणजे 120 बॅगा भरण्यासाठी 3 मिनिटं लागतात, त्याच्यापेक्षा जास्त बॅग आहेत ह्या। 120 पेक्षा 1800 ही संख्या जास्त आहे, तर ह्या बॅगा भरण्यासाठी जास्त मिनिट लागतील का कमी मिनिट लागतील? तर जास्त मिनिट लागतील। म्हणून हे कोणतं व्हेरिएशन झालं? जास्त मिनिटे लागतील। व्हेरिएशन कोणतं आहे की जर बॅग्सची संख्या वाढवली तर नंबर ऑफ मिनिट्स पण काय होतात? वाढतायत। ह्याचा अर्थ काय आहे की हे समचलन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे। म्हणजे एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय, और देअर इज डायरेक्ट प्रपोर्शन इन बिटवीन एक्स अँड वाय। म्हणजे एक्स वाढले तर वाय पण वाढते, आणि एक्स कमी झाले तर वाय पण कमी होते। अशा व्हेरिएशनला काय म्हणतात? डायरेक्ट व्हेरिएशन। एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय। आता हे स्टेटमेंट आपण इक्वेशन मध्ये कसं मांडणार? एक्स इक्वल टू के वाय। मग आता आपल्याला के ची किंमत काढायची आहे। देअर फोर के इक्वल टू एक्स डिवायडेड बाय वाय। तर इथं एक्स बरोबर आहे 120 आणि वाय बरोबर आहे 3। मग आपण ह्या किमती ह्या सूत्रामध्ये ठेवू। उत्तर येते 3 × 3, 3 × 12, 0 = 40। के ची किंमत किती आली आहे? 40। के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन। आता परत हे सूत्र वापरणार आपण, के इक्वल टू एक्स बाय वाय। जेव्हा एक्स 1800 आहे तर तेव्हा वाय ची किंमत आपल्याला काढायची आहे। तर आपण के ची आणि एक्स ची किंमत ह्या सूत्रामध्ये लिहू। ह्याला इक्वेशन आपण 1 म्हणू। फ्रॉम इक्वेशन 1 के इक्वल टू 40 अँड एक्स इक्वल टू 1800 डिवायडेड बाय वाय। देअर फोर वाय इक्वल टू 1800 डिवायडेड बाय 40। 4 × 4 = 16 अँड 4 × 5 = 45। तर उत्तर काय आलं? 45 मिनिट लागतील। 1800 बॅग भरण्यासाठी 45 मिनिटे लागतील। देअर फोर वाय इक्वल टू 45 मिनिट्स अँड वाय इज मिनिट्स विच इज रिक्वायर्ड टू फिल 1800 बॅग्स। अ कार विथ स्पीड 60 किलोमीटर पर हवर टेक्स 8 हवर्स टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स। व्हॉट शुड बी द स्पीड व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड
increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours. आपण गणित लिहिलं आहे तर याचा अर्थ काय होतो की एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर पर तास आहे. प्रत्येक तासाला 60 किलोमीटर असा एका कारचा सरासरी वेग आहे. तर काही अंतर जाण्यास त्यांना 8 तास लागतात. तर तेच अंतर 7.5 तासात कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा, असं गणित आहे. तर आता आपण आधी कोणतं व्हेरिएशन आहे ते आधी आपण बघणार आहोत. स्पीड आणि हावर्स, इथं स्पीड लिहू आणि इथं हावर्स. समजा 60 किलोमीटर पर हावर्स नी कार जाते आहे, तर तिला समजा इथून इतकं अंतर जायचं असेल तर तिचं स्पीड कोणतं आहे 60 किलोमीटर पर हावर. तर ती इथून इतकं अंतर जाण्यासाठी तिला किती वेळ लागतोय, 8 तास लागत आहेत, 8 hours. आपण 8 लिहू. आता तेच अंतर, जर हे अंतर जेवढं आहे तेवढंच अंतर तिला पार करायचं आहे 7.5 तासामध्ये, तर तिचा स्पीड वाढेल का कमी होईल. तर तिला कमी वेळात जास्त तेवढंच अंतर जायचंय, तर ह्याचा अर्थ काय होईल, हे इथं स्पीड इथं वाढवावी लागेल. म्हणजे जास्त स्पीड घेऊन तिला त्या अंतर 7.5 तासामध्ये कम्प्लीट करावं लागेल. तर ह्याचा अर्थ व्हेरिएशन कोणतं आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे का डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणजे काय, तर स्पीड वाढवला तर 7.5 तासात ते अंतर, जर इथून एवढं अंतर 7.5 तासात जायचं असेल तर स्पीड पहिल्यांदा 64 आहे, तर आता स्पीड वाढेल का कमी होईल का तेवढंच राहील. तर जर कमी वेळात तेवढंच अंतर आपलं जायचं असेल तर ह्याचा अर्थ कारची स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. कारची स्पीड वाढणार आहे म्हणजे स्पीड वाढवली तर तास कमी लागतायत, आणि स्पीड कमी केली तर तास जास्त लागतायत. तर यावरून हे कोणते व्हेरिएशन आहे, तर इनडायरेक्ट व्हेरिएशन किंवा इनव्हर्स व्हेरिएशन, इनव्हर्स व्हेरिएशन आहे. मग इथं कारची स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे, कारण अंतर तेवढंच जायचंय. अंतर काही असं कमी जायचं नाही किंवा जास्त जायचं नाही, तेवढ्याच अंतरात त्या स्पीडने 8 तास लागतात. तर कोणत्या स्पीडने 7.5 तासात अंतर कम्प्लीट होईल, तर स्पीड आपल्याला काय करावं लागेल, जास्त घ्यावी लागेल, तरच आपण ते कमी वेळात अंतर पार करू शकतो. तर स्पीड आणि हावर्स मध्ये व्यस्त चलन आहे. तर तेच आपण सिम्बॉलिक कसं लिहिणार आहोत, समजा स्पीड बरोबर एक्स एन, हावर्स बरोबर वाय. तर एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय, हे स्टेटमेंट आपल्याला इक्वेशन मध्ये लिहायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, के म्हणजेच एक्स बरोबर एक्स वाय बरोबर आहे के, म्हणजे ह्यांचा गुणाकार बरोबर आहे के, आणि के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग आता ह्या दोन्ही किमती आपण ह्या समीकरणात मांडू, 60 × 8 बरोबर आहे के, 636 × 6 = 84 के बरोबर आहे 480. मग एक्स वाय बरोबर आहे 480, इथं आपण के ची किंमत ह्या समीकरणामध्ये मांडली आहे. आता जेव्हा वाय बरोबर आहे 7.5 hours, 7.5 hours म्हणजे किती, 7.5. आता इथं आपण वाय ची किंमत ठेवणार आहोत, तर एक्स गुणिले 7.5
बरोबर आहे 480. therefore x equal to 480 divided by 7.5. म्हणजेच काय, तर 480 डिवाइडेड बाय 75 अपॉन 10 म्हणजे 4800 डिवाइडेड बाय 75 म्हणजे 4800 भागिले 75. तर ह्या दोन्ही संख्यांना आपण 15 ने भाग देऊ. 15 5 75, 15 3 45, 15 2 30 आणि हे 0, 320/5. 320/5, आता 5 नी दोन्ही संख्यांना भागू. 5 1 5, 5 6 30 आणि 5 4 20 म्हणजे 64. एक्स बरोबर किती आलं आहे? 64. ही स्पीड आली आहे. स्पीडचं एकक काय आहे? युनिट किलोमीटर पर आवर. तर आपण इथे लिहू 64 किलोमीटर पर आवर. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड, म्हणजे किती इन्क्रीज झाली स्पीड, एवढं विचारलंय आपल्याला. तर आपल्याला काय करायला लागेल? 64 वजा 60 बरोबर येणार आहे 4, कारण ही एवढी स्पीड आपण वाढवली आहे. मग हे उत्तर लिहायचं आहे. 4 किलोमीटर पर आवर. एवढी स्पीड आपल्याला वाढवावी लागणार आहे. म्हणजे पहिल्यांदा 60 किलोमीटर पर आवर होती, तर आपल्याला तेच अंतर जर 7.5 तासात पूर्ण करायचं असेल तर आपल्याला 64 किलोमीटर पर आवरने जावं लागेल. म्हणजे आपण कितीने वाढवली स्पीड? 4 ने. 60 मध्ये 4 मिसळलं की 64 येतं, म्हणजे 4 किलोमीटर पर आवरने आपल्याला वाढवावी लागली स्पीड. तर उत्तर लिहिताना मात्र हे युनिट लिहायचं विसरू नका. मराठीमध्ये किलोमीटर पर तास, किलोमीटर प्रत्येक तासाला असं युनिट तुम्हाला लिहावं लागेल.